मुंबईतील जहागीर आर्ट गॅलरीमध्ये डॉक्टर सुप्रभा रावराणे यांचे 30 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान मेटोनोवा हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. मेटोनोवा या आर्ट प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी झाले. यावेळी पनवेल महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मेटोनोवाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉक्टर सुप्रभा रावराणे यांचे 30 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत मुंबईतील जहागीर आर्ट गॅलरीमध्ये मेटोनोवा प्रदर्शन सुरू आहे. व्यवसायाने बायोटेक इंजिनियर असलेल्या डॉक्टर रावराणे यांनी यापूर्वी बाली, इंडोनेशिया, थायलंड, दुबई याशिवाय भारतात चेन्नई व तिरुपती येथे निरनिराळे आर्ट शोरूममध्ये सहभाग घेतला आहे. मुंबईतील काळा घोडा येथील जहागीर आर्ट गॅलरीमध्ये बुधवारी उद्घाटन समारंभाला पनवेल महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सहकुटुंब उपस्थिती राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. हे जे प्रदर्शन आहे मेटानोया, त्याचा मीनिंग आहे हाव द लाईफ कॅन चेंज. जसं आपल्या लाईफचा बघायचा नजरिया असतो तो वेवर चेंज होत जातो. एक मग आपल्याला ॲक्च्युली कळतं की काय पाथ आहे. दॅट इज वॉट इट मीन्स. जेव्हा लॉकडाऊनचा केलं होतं मी जर पेंटिंग 2016 करत होती, पण तेव्हा माझ्यासमोर माझ्या घराच्या समोर जे एअरपोर्टसाठी डोंगरांवरती जे काम चालू आहे ते बघितलं आणि मला असं वाटलं की आता तर हे नंतर नसणार आहे, तर आता आहे ते अप्रिशिएट करूया. आणि चेंज होणं हे तर गरज आहे आयुष्यामध्ये, पण काही जे क्षण असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात आणि काही काही सगळ्या गोष्टी असतात त्यांना आपल्याला थांबून ठेवायचं असतं आयुष्यात. तर ते कसं ठेवणार? तर त्याच्यामुळे मग मी ते कॅनव्हसवरती नॉर्मली मी लँडस्केप करत होती रॅन्डम. मग एक फॉर्म आला, मग तो ग्रो करत गेले विथ ऑब्व्हियसली माय फ्रेंड्स हेल्प. लॉट ऑफ देम, अशोक राठोड इज वन ऑफ देम, कोलते सर इज वन ऑफ देम, निलेश वेदे इज वन ऑफ देम ऑब्व्हियसली. अँड वेन आय जेव्हा मी शिकले तो प्रोसेस आणि ती जी कल्पना साकारत गेले त्याच्यामुळे ह्या पेंटिंग्स डेव्हलप झाल्या. लॉकडाऊनच्या वेळेत एका वर्षामध्ये केलेली कामं आहेत.